मी प्राध्यापक एन डिंबर शांताराम कोंडाजी वावरे कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय। आपण भारतीय राष्ट्रवादाच्या उदयाच्या कारणांवर चर्चा केली, एकूण पाच कारणांची आपण या ठिकाणी चर्चा करूया केली। यापुढे आपण त्यानंतरची जी काही कारणं आहेत त्याचा या भागामध्ये विचार करू। भारतीय राष्ट्रवादाच्या उदयाचं सहावं कारण जे आहे तो म्हणजे ब्रिटिशांचा पक्षपातीपणा। हिंदी लोकांशी युरोपियन लोक आणि ब्रिटिश सरकार सर्व ठिकाणी पक्षपातीपणे वागत असे। हिंदुस्थान म्हणजे जंगली लोकांचं राज्य, त्यांच्यावर राज्य करण्यासाठी परमेश्वराने आमची नेमणूक केलेली आहे अशी त्यांची समजूत होती। नोकऱ्या देताना देखील ते पक्षपात करीत असायचे। ब्रिटिशांना मोठ्या पगाराच्या आणि अधिकाराच्या जागा ते राखून ठेवत असायचे। कारकून शिपाई यासारख्या कमी पगाराच्या नोकऱ्या ह्या हिंदी लोकांना दिल्या जायच्या। सर्व जगभर पसरलेल्या इंग्रजांच्या साम्राज्यामध्ये हिंदी मजूर नेले जायचे, त्यांच्यावर त्या ठिकाणी अन्याय जुलूम जबरदस्ती केली जायचे। हिंदी लोकांना समानतेने वागवले जाईल, कोणत्याही प्रकारचा पक्षपातीपणा केला जाणार नाही अशी आश्वासने ब्रिटिश राज्यकर्त्यांनी 1833 सनदेमध्ये जाहीर केलेली होती। परंतु ब्रिटिशांनी आपल्या धोरणात कोणताही बदल केलेला आपल्याला दिसत नाही। 1857 उठावानंतर ब्रिटिश हिंदी लोकांशी सूड भावनेने वागू लागले, त्यामुळे या अन्याय वागणुकीने हिंदी लोकांच्या जागृतीला आणि ऐक्याला चालना मिळाली, त्यांच्यामध्ये राष्ट्रवादाची भावना निर्माण झाली। सातवं जे कारण आहे भारतीय राष्ट्रवादाच्या उदयाचं ते म्हणजे इंग्रजी भाषेचा परिणाम। सन 1833 भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाला सुरुवात झाली, इंग्रजी माध्यमातून पाश्चात्य शिक्षण दिलं जाऊ लागलं, त्यामुळे या भाषेतील समृद्ध विचारसरणी, तत्त्वज्ञान, भौतिक सुधारणा भारतीयांपर्यंत पोहोचायला मदत झाली। त्यामुळे समाजाच्या सर्व थरांमधून इंग्रजीचे ज्ञान मिळवलेले आवश्यक असं नेतृत्व तयार व्हायला लागलं। वाघिणीचे दूध प्राशन केलेली तरुण पिढी जागृत होऊ लागली, हिंदी लोक बुद्धिवादी बनू लागले। इंग्रजी भाषेमुळे भारतीयांना जगातील सर्वश्रेष्ठ अशा प्रागतिक तत्त्वज्ञानाची माहिती झाली। भारतीय लोकांना या नवीन प्राप्त झालेल्या दृष्टिकोनातून ते परिस्थितीकडे पाहू लागले आणि यातून त्यांच्यामध्ये राष्ट्रवादाची भावना निर्माण झाली। भारतीय राष्ट्रवादाचं आठवं जे कारण आहे धार्मिक आणि सामाजिक सुधारकांचे प्रयत्न। धार्मिक लोकांनी चळवळीद्वारे देशामध्ये चालू असलेल्या अनेक वाईट प्रथा नष्ट केल्या, त्यांनी हिंदू धर्मातील दोष काढून चांगले गुण समाविष्ट करून घेतले। हिंदू धर्मावरील ख्रिश्चनांचे आक्रमण त्यांनी थांबवलं आणि हिंदू धर्माचं संरक्षण केलं। आर्यावर्त हे आर्यांसाठी आहे असा स्वामी दयानंद सरस्वती यांनी प्रथम आवाज उठवला। समाजसुधारकांनी जुन्या क्रूर प्रथा, परंपरा, जातीभेद, अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी प्रयत्न केलेले आपल्याला दिसून येतील। या कामी राजाराम मोहन राय, स्वामी दयानंद सरस्वती, केशवचंद्र सेन, महात्मा फुले, पंडिता रमाबाई, धोंडे केशव कर्वे अशा अनेक समाजसुधारकांचे प्रयत्न कारणीभूत ठरले। त्यामुळे लोकांमध्ये प्रखर राष्ट्राभिमान निर्माण झाला आणि हिंदी लोक परकीय सत्ता नष्ट करण्याच्या प्रयत्नाला लागले। भारतीय राष्ट्रवादाचं नववं जे कारण आहे ते म्हणजे दळणवळण पद्धतीतील सुधारणा। ब्रिटिशांनी आपल्या साम्राज्याच्या सैरासाठी आणि सुरक्षिततेसाठी दळणवळण साधनांमध्ये अनेक महत्त्वाच्या सुधारणा केल्या। 1833 पहिल्यांदाच भारतामध्ये आगबोटीचा प्रवास सुरू झाला। दलहौशीने प्रथमच रेल्वे सुरू केली। तारायंत्रामुळे हजारो मैलांवरील संदेश क्षणात येऊ लागले। पोस्ट खाते सुरू झाल्यामुळे 3 पैशाचं कार्ड सर्व देशभर सुखरूप प्रवास करू लागलं, त्यामुळे संदेशवहनाला गती मिळाली। नवीन सुधारणांमुळे सर्व लोक एकत्र यायला लागले, त्यांचा प्रवास सुखकारक झाला। परस्परांचे विचार त्यामुळे परस्परांना सांगता येऊ लागले। अशा प्रकारे ब्रिटिशांनी त्यांच्या स्वार्थासाठी जरी या सुधारणा केल्या असल्या तरी त्या हिंदी राष्ट्रवादाला कारणीभूत ठरलेल्या होत्या। भारतीय राष्ट्रवादाच्या उदयाचं दहावं कारण ते म्हणजे जनतेचे दारिद्र्य आणि आर्थिक पिळवणूक। ब्रिटिश लोक जनतेकडून प्रचंड पैसा कर रूपाने वसूल करायचे। जमलेला पैसा हिंदी लोकांच्या हितासाठी न वापरता
इंग्रजांच्या हितासाठी खर्च केला जायचा. इंग्रजांना प्रचंड साम्राज्य उभे करायचे असल्यामुळे त्यांनी त्यांना प्रचंड सैन्य ठेवावं लागायचं, त्यामुळे सैन्यावर त्यांचा फार मोठा खर्च होत असायचा. भारतामध्ये स्वस्त आणि कमी पगाराचे हिंदी शिपाई मिळत असताना देखील महागडे युरोपियन सैन्य नेमले जायचं. भारतामध्ये कराच्या रूपाने जमा होणारा पैसा हिंदुस्थानच्या सुधारणा हिंदुस्थानमध्ये सुधारणा करण्यासाठी खर्च न करता इंग्रजांच्या खिशात जात असायचा. इंग्लिश लोकांना भारतामध्ये मुक्त संचार असल्यामुळे देशी व्यापार बुडालेला होता आणि त्यामुळे बेकारी आणि दारिद्र्य भारतामध्ये वाढलेले होते. त्याचबरोबर वारंवार पडणारे दुष्काळ आणि त्याबाबत सरकारची निष्क्रियता यामुळे सामान्य माणसाला जगणे अशक्य झाले होते. थोडक्यात, या पिळवणुकीमुळे व हिंदी लोकातील दारिद्र्य आणि हालापेष्टा यामुळे हिंदी लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला आणि या असंतोषामुळेच त्यांच्यामध्ये जनजागृती घडून आली. पुढची जी कारणे त्याचा विचार आपण पुढच्या भागामध्ये करूया. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.